साताऱ्याच्या कराड तालुका मराठा क्रांती मोर्चानं रास्ता रोको केला, तसंच कराड तालुका बंदची हाक दिली. मराठा समाजानं काळ्या फिती लावून सरकार तसंच लाठीमार करणाऱ्या प्रशासनाचा निषेध नोंदवला. मराठा आरक्षणाचा निर्णय 15 दिवसात घेतला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. त्यांनी पेठ ते सांगली रस्त्यावर वाहतूक रोखून धरली, त्यामुळे तासभर मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जालन्यातील प्रकरणात दोषींवर तातडीनं कारवाईची मागणी राष्ट्रवादीनं केली. जालन्यात मराठा आंदोलनावेळी झालेल्या लाठीमाराविरोधात पुण्यात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले. शिरूर शहरात सर्वधर्मीयांनी एकत्र येत रास्ता रोको केला, तसंच आंदोलकांनी घोषणा देत तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. जालन्यात मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद अकोल्यातही उमटले. अकोल्यात वंचित बहुजन आघाडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. शहरातील यमुना संकुलजवळ रास्ता रोको करत आंदोलन केलं. जालना लाठीमार विरोधात अकोल्यातही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं निदर्शनं झाली. नवीन आणि जुन्या शहराला जोडणाऱ्या मोठ्या पुलावर रास्ता रोको करण्यात आला, यामुळे काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली तर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिक रोड भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीतर्फे झालेल्या घटनेचा टरबूज फेकून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही घटना निंदनीय असून जबाबदार असलेल्यांना तात्काळ निलंबित करायची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. छत्रपतींचा विचार म्हणजे